भारत आणि चीन यांच्यातला तणाव पूर्णपणे संपलाय. दोन्ही देशांनी पूर्व लडाखमध्ये गस्त घालायला सुरुवात केली आहे. भारत आणि चीनने डेमचोक डेपसांग भागातनं चौक्या आणि सैन्य मागे घेतलं. ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी अरुणाचल प्रदेशातील बुमला खिंडीत चीनी सैनिकांशी संवाद साधला. याबद्दलचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. दोन्ही देशातील तणाव संपुष्टात आलाय. आता या भागात निर्धास्त होऊन गस्त घालता येईल असं जवानांनी रिजिजू यांच्याशी संवाद साधताना सांगितलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.